रसिको सौभाग्यवती गायत्री पाडगावकर आणि निमिष पाडगावकर प्रस्तुत करता है गीत रामायण चिरंजीव अद्वैच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी। आयोजक स्वरगंधार। प्रभु रामचंद्रांच्या अश्वमेध यज्ञासाठी अयोध्येत माणसांचा महासागर जमला आहे। राजे महाराजे ऋषिमुनी योगी नागरिक अयोध्येत जमले आहेत। त्यामध्येच तापसवेश धारण केलेले दोन बटू देखील आले आहेत। ते म्हणतात, आम्ही महर्षी वाल्मिकींचे शिष्य आहोत, आम्ही रामचरित्र गायन करतो। रामचरित्र गायन करीत असताना ते दिसतात कसे, त्यांच्या मुद्रा कशा होतात, त्यांचा अभिनय कसा होतो, राज्यसभेतील श्रोतृवर्गावर या दोन बटूंच्या गायनाचा परिणाम कसा होतो आणि स्वतःचं चरित्र या दोन कोवळ्या सुकुमार बाळांच्या तोंडून ऐकताना प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांची अवस्था कशी होते याचं अत्यंत सुरेख वर्णन निवेदक करतोय। निवेदक सांगतोय, स्वये श्री राम प्रभु वैकते कुशलव रामायण गाते कुशलव रामायण गाते। वाल्मिकींच्या भावमनीचे
मानवी रूपे आकार दी, मानवी रूपे आकार दी, कुशरव रामायण गाती, कुशलव रामायण गाती। ते प्रतिभेचा आम्र बनातील, वसंत वैभव गाते कोकिल, ते प्रतिभेचा आम्र बनातील, वसंत वैभव गाते कोकिल, बालस्वरानी करुणी किल विल, बालस्वरानी करुणी किल विल, गायने ऋतुराजा भारी दी, गायने ऋतुराजा भारी दी, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती। सोडून आसन उठले राघव, उठले राघव, सोडून आसन उठले राघव, उठले राघव, उठून कवळीती अपुले शैशव, अपुले शैशव, उठून कवळीती अपुले शैशव, अपुले शैशव, पुत्र भेटीचा घडे महोत्सव, पुत्र भेटीचा घडे महोत्सव, परितो उभयानच मागिती, परितो उभयानच मागिती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती। स्वये श्रीराम प्रभु ऐकती, स्वये श्रीराम प्रभु ऐकती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती। ती बाळ प्रभू रामचंद्रांना त्यांचं चरित्र ऐकवत असताना मोठी विस्मयाची गोष्ट अशी आहे की ज्याच्या समोर आपण रामचरित्र गायन करीत आहोत तो प्रत्यक्ष आपला पिता आहे हे त्यांना ठाऊक नाही, आणि प्रभू रामचंद्रांनाही हे ठाऊक नाही की आपल्या समोर आपलं चरित्र गायन करणारे हे दोन बटू म्हणजे आपलेच पुत्र आहेत। तापस वेश परिधान केलेले राजपुत्र अर्थातच कुश आणि लव सांगू लागतात, शरयू तीरा वरी अयोध्या मनुनिर्मित नगरी, त्या नगरीचे करितो रक्षण राजा दशरथ धर्मपरायण, दशरथास त्या तिन्ही भार्या स्वंशजा त्या सुमुखी आर्या, कल्पतरुला फूल नसे का वसंत सरला तरी, पुत्रोदयपण अजूनही नव्हता प्रीतीच्या अंबरी। राणी कौसल्या, राणी कौसल्या ग्रीष्मकालीन नदीसारखी थोडी अशक्त होती, शांत होती, पण मनात सदैव एकच गोष्ट म्हणत होती, उगा का काळीज माझे उले पाहुनी वेलीवरची फुले, उगा का काळीज माझे उले पाहुनी वेलीवरची फुले। पुले पाहुनी
अशा चमत्कारिक मनस्थितीत कौसल्य असतानाच महाराज दशरथ तिथे येतात आणि राणी कौसल्यला सांगतात, कौसल्य आवर स्वतःला, गुरुजनांच्या आज्ञेनुसार मी स्वतः अंगदेशीच्या ऋष्य शृंगींना घेऊन येतोय. त्यांच्या करवी आपण शरयू तीरावर यज्ञ करूया, मुक्त हस्ते दान करूया. गुरुजनांचा आशीर्वाद आहे, आपलं मनोगत नक्की पूर्ण होणार. त्यानंतर यज्ञाची सिद्धता होते. एका शुभवेळी यज्ञ ज्वाळेतून एक रक्तवर्ण महापुरुष प्रकट होतो. तो महापुरुष कणखर परंतु मधुर नादाने दशरथांना सांगू लागतो, दशरथा घे हे पायसदान, दशरथा घे हे पायसदान. दशरथा दशरथा घे हे पायसदान, पायसदान. दशरथा दशरथा
दशरथा घे पायसदान पायसदान तुझा यत्नी मी प्रकट जावलो तुझा यत्नी मी प्रकट जावलो हा माझा सन्मान दशरथा 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 हे पायसदान पायसदान तव यज्ञाची होय सांगता तृप्त जावल्या सर्व देवता तव यज्ञाची होय सांगता तृप्त जावल्या सर्व देवता प्रसन्न झाले नृपा तुझावर प्रसन्न झाले नृपा तुझावर श्री विष्णू भगवान दशरथा 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 हे पायसदान पायसदान करात घेरी सुवर्ण सारी देराण्याना क्षीर आदरी करात घेरी सुवर्ण सारी देराण्याना क्षीर आदरी कामधेनुचा दुग्धाहुनही कामधेनुचा दुग्धाहुनही ओजहिचे बलवान दशरथा 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 घे पायसदान पायसदान राणा करतील पायस भक्षण उदरी होईल वंशारोपण राणा करतील पायस भक्षण उदरी होईल वंशारोपण त्यांच्या पोटी जन्मा येतील त्यांच्या पोटी जन्मा येतील योथे चार महा दशरथा 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 घे पायसदान पायसदान कृतार्थ दिसती तुझी लोचने कृतार्थ मिली तुझा दर्शने कृतार्थ दिसती तुझी लोचने कृतार्थ दिसती कृतार्थ दिसती तुझी लोचने कृतार्थ मी तुझा दर्शने देया ज्ञामज नृपा देया ज्ञामज नृपा पावतो यज्ञी अंतरधान दशरथा 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 घे पायसदान पायसदान दशरथा राण्या करितील पायस भक्षण उदरी होईल वंशारोपण त्यांच्या पोटी जन्मा येतील योद्धे चार महान दशरथाच्या तिन्ही राण्या गर्भवती झाल्या यथाकाली प्रसूत देखील झाल्या कौसल्येला श्रीराम सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न
आणि कैकेयीला भरत असे चार पुत्र जन्मास आले. अयोध्या नगरीत सुखाला सीमा राहिल्या नाहीत. प्रजाजनांचा आनंद नुसता भरभरून ओसंडत होता. चारही भावंड रांगू लागली तरीही अयोध्येतील स्त्रिया रामजन्माचं आनंद गीतच गात होत्या. पुन्हा पुन्हा गात होत्या, पुन्हा पुन्हा गात होत्या. राम जन्म लाग सखे राम जन्मला, राम जन्म लाग सखे राम जन्मला. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथि गंधयुक्त तरी वात उष्ण हे इति दोन प्रहरी कागशिरी राम जन्म राम जन्मला.
कौशल्याचा सावळा रामचंद्र दिसामासाने वाढू लागला. त्याने धनुर्विद्या आत्मसात केली, धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केला. श्रीरामाबरोबरच लक्ष्मण, शत्रुघ्न आणि भरत हे देखील सर्व विद्यांमध्ये पारंगत झाले. आता ते चौघेही राज्यसभेत येऊन बसू लागले. एकदा राजा दशरथ आपल्या पुत्रांसह राज्यसभेत बसले असता महर्षी विश्वामित्र तिथे आले. सर्वांनी त्यांचं अगदी आनंदाने स्वागत केलं. दशरथाने अगदी नम्रपणे विचारलं, मुनिवर्य, काही कार्य असेल तर अवश्य सांगा, आपण तशी आज्ञा करा, मी ते सर्वस्वी शेवटास नेईन. दशरथाच्या या बोलण्याने अत्यंत आनंदित होऊन विश्वामित्र म्हणाले, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणास योग्य तुझी सर्वथा, यज्ञ रक्षणास योग्य तुझी सर्वथा. माया वीरा तिंचर कष्टविती मज सिफार, माया वीरा तिंचर कष्टविती मज सिफार, कैकवार करुण यज्ञ नाही सांगता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा. आरभिता फिरून यत्न आणि तिथे सतत विघ्न, आरभिता फिरून यत्न आणि तिथे सतत विघ्न, प्रगटतात मंडपात, प्रगटतात मंडपात, कुंड पेटता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा. वेदी वर रक्त मास हे कतात ते नृशंस, वेदी वर रक्त मास हे कतात ते नृशंस, नाचतात स्वैर सुखे मंत्र थाबता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा. मारिच तो सुबाहु राक्षस ते दीर्घ बाहु, मारिच तो सुबाहु राक्षस ते दीर्घ बाहु, हे विदील शस्त्र पुढे राम पाहता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा, यज्ञ रक्षणास योग्य तुझी सर्वथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा. हाती धनुष्य आणि पाठी भाता घेऊन राम लक्ष्मण महर्षी विश्वामित्रांबरोबर प्रथम पराक्रमासाठी प्रासादाबाहेर पडले. प्रवासात विश्वामित्र त्या दोघांना कथारूपी ज्ञानदान करीत होतेच. जाता जाता तिघेही मलद करुष देशाच्या परिसरात आले आणि अचानक महाभयंकर वीज कोसळल्यासारखा भीषण शब्द कानावर आला. त्राटिका नामक महाभयंकर राक्षसी त्यांच्या मार्गात आडवी आली. महर्षी विश्वामित्रांनी रामाला आज्ञा केली, मारही त्राटिका रामचंद्रा, मारही त्राटिका रामचंद्रा. प्रभू रामचंद्रांनी त्राटिका वध केला. श्रीराम लक्ष्मणासह विश्वामित्र महर्षींच्या सिद्धाश्रमी आले. यज्ञात विघ्न आणणाऱ्या मारीच राक्षसाला प्रभू रामचंद्रांनी मानवास्त्र सोडून समुद्रात बुडवलं. आग्नेय अस्त्रानं सुबाहूचा वध केला. विश्वामित्रांचा यज्ञ यथासांग पार पडला. त्याचवेळी मिथिला नगरीमध्ये राजा जनकाकडे मोठा यज्ञ होणार होता. आश्रमातील सर्व मुनिजन त्या यज्ञासाठी जाणार होते. राम आणि लक्ष्मणाने त्या यज्ञासाठी यावं म्हणून ते मुनिजन आग्रह करू लागले. चला चला राघवा, चला पहाया जनकाची मिथिला, चला राघवा, चला पहाया जनकाची मिथिला. चला
राघवा चला, चला राघवा चला, पहाया जनकाची मिथिला, पहाया जनकाची मिथिला। मिथिले गुनी दर्शनीय नृप राजर्षि तो जनक नराधिप, नराधिपे त्या नगरी माजी यज्ञ नवा मांडिला। चला राघवा चला, पहाया जनकाची मिथिला, पहाया जनकाची मिथिला। देश देशीचे नृपती येऊन स्तिमित झाले धनुष पाहून, देश देशीचे नृपती येऊन स्तिमित झाले धनुष पाहून, पाहताच ते उचलायाचा, पाहताच ते उचलायाचा मोहतया जाहरा। चला राघवा चला, पहाया जनकाची मिथिला, पहाया जनकाची मिथिला। उत्साहाने निघती मुनिजन, उत्साहाने निघती मुनिजन, चला संगती दोघे आपण, आपण होता सहप्रवासी, आपण होता सहप्रवासी, भाग्य तरुये फला। चला राघवा चला, पहाया जनकाची मिथिला, चला राघवा चला। मुनिजनांचा आग्रह श्रीरामांना मोडवला नाही, महर्षी विश्वामित्रांबरोबर मिथिलेला जात असताना राम आणि लक्ष्मण एका ओसाड आश्रमापाशी आले। हा आश्रम ओसाड का असा प्रश्न प्रभू रामचंद्रांनी विचारताच विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्रांना अहिल्येची कथा सांगितली आणि आज्ञा केली, रामा तुझ्या चरणाने तिचा उद्धार कर। श्रीरामांच्या चरणस्पर्शाने शिला होऊन पडलेल्या अहिल्येच्या देहातून प्रकाश फाकला आणि अतिशय मंजुळ स्वर उमटले, रामा रामा चरण तुझे लागले, आज मी शापमुक्त झाले, आज मी शापमुक्त झाले। रामा चरण तुझे लागले, आज मी शापमुक्त झाले, आज मी शापमुक्त झाले। रामा चरण तुझे लागले, आज मी शाप मुक्त झाले, आज मी शाप मुक्त झाले। तुझ्या कृपेची शिल्प सकृती माझी मजये पुन्हा आकृती, तुझ्या कृपेची शिल्प सकृती माझी मजये पुन्हा आकृती, मुक्त जाहले श्वास
चुंबिते पावन ही पावले मुक्त जाहले श्वास चुंबिते पावन ही पावले आज मी शाप मुक्त झाले आज मी शाप मुक्त झाले पुनरपी शक्ति मनाऊ मगली अमोल उक्ति श्रवणानाये पुनरपी शक्ति मनाऊ मगली अमोल उक्ति ऊठ कहल्ले असे कुणी से ऊठ कहल्ले असे कुणी से करुणावच बोलले आज मी शाप मुक्त झाले आज मी शाप मुक्त झाले पतित पावना श्री रघुराजा श्री रघुराजा पतित पावना आश्रमात काही काळ विश्रांती घेतल्यानंतर राम आणि लक्ष्मण मुनिजनांसह मिथिला नगरीसाठी मार्गस्थ झाले. मिथिला नगरीत पोहोचताच जनक राजानं सर्वांचं अगदी आनंदाने स्वागत केलं. दशरथाचे हे पराक्रमी पुत्र तुझ्याकडे असलेलं विशाल धनुष्य पाहण्यासाठी आले आहेत असं विश्वामित्रांनी सांगताच जनकाने मल्लांकरवी ते धनुष्य दरबारात आणलं. प्रभू रामचंद्रांनी ते धनुष्य अगदी लिलया उचललं. प्रत्यंच्या लावण्यासाठी धनुष्य वाकवू लागताच वीज कडाडल्यासारखा प्रचंड नाद झाला आणि ते धनुष्य मनोबत भंग पावलं. हे लोक विलक्षण दृश्य पाहून जनकाला अत्यंत आनंद झाला. आपली मुलगी अर्थातच भूमिकन्या सीता श्रीरामाला देण्याचा निश्चय जनकाने बोलून दाखवला आणि विश्वामित्राने अतिशय आनंदाने मान्य करताच आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे 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 सहज उचलिले धनुशंकराचे पूर्ण जागले जनक नृपाचा हेतु अंतरीचे श्रीरामानी सहज उचलिले धनुशंकराचे पूर्ण जागले जनक नृपाचा हेतु अंतरीचे
उभे ठाकरे भाग्य सावळे समोर दुहिते ते उभे ठाकरे भाग्य सावळे समोर दुहिते ते स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे सावनिया जरा पापण्या पाहत ती राही तडिता खाता परी भयंकर नाद तोच होई उंचावनिया जरा पापण्या पाहत ती राही तडिता खाता परी भयंकर नाद तोच होई श्रीरामानी केले तुकडे दोन धनुषाचे श्रीरामानी केले तुकडे दोन धनुषाचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे झुकले थोडे राम जानकी घाली वरमाला गगना माझी देवकरांच्या करती करताला झुकले थोडे राम जानकी घाली वरमाला गगना माझी देवकरांनी करती करताला त्यांच्या कानी गजर पोचले मंगल भाग्यांचे त्यांच्या कानी गजर पोचले मंगल भाग्यांचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे अंश विष्णुचा अंश विष्णुचा राम धरेची दुहिता ती सीता गंधर्वांचे सूर लागले जय गीता गाता गंधर्वांचे सूर लागले जय गीता गाता आकाशाशी चढले ऐसे नाते धरणीचे आकाशाशी चढले नाते ऐसे धरणीचे स्वयंवर झाले सीतेचे 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 जनकाने आपल्या भ्रातृकन्या अनुक्रमे उर्मिला मांडवी आणि श्रुतकीर्ती यांचे हात लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न यांच्या हातात दिले. राम लक्ष्मण आपल्या नववधूंसह अयोध्येला परत आले. चैत्र महिन्यात पुष्य नक्षत्रावर श्रीराम सिंहासनावर बसणार हा विचार दशरथाने सर्वांच्या कानावर घातला आणि त्याच क्षणी मंथरा नावाच्या दुष्ट कुबड्या दासीने कैकईचा बुद्धिभेद केला. आता मात्र कैकईच्या मनात नको ते विचार घर करू लागले. तुम्ही मला जे दोन वर दिले होते ते मागणं मी आज मागते असं कैकईने दशरथास अगदी ठणकावून सांगितलं. कुठले दोन वर? भरताला सिंहासन आणि प्रभू रामचंद्रांना 14 वर्ष वनवास. दशरथ राजा हतबल झाला. प्रभू रामचंद्रांनी पितृवचन पूर्ण करण्याची तयारी दाखवली परंतु कौसल्या प्रभू रामचंद्रांना विनवण्या करू लागली. उंबरठ्यासह ओलांडुनिया मातेची माया नको रे जाऊ रामराया नको रे जाऊ रामराया. परंतु प्रभू रामचंद्रांनी आपला निश्चय काही केला बदलला नाही.
इतका वेळ शांतपणे हे सगळं पाहणाऱ्या लक्ष्मणाला मात्र हे सगळं सहन होईना आणि तो संतापून म्हणाला, रामा विण राज्यपदी कोण बैसतो, घेऊन या खड्ग करी मीच पाहतो. प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला देखील शांत केलं. त्यानंतर सीतेच्या मंदिरात जाऊन झाला सगळा प्रकार तिला सांगितला आणि स्वतः वनात जाण्यासाठी निरोप मागितला. निरोप, निरोप हा शब्द मात्र ऐकताच उदासपणे हसत सीता म्हणाली, निरोप, निरोप कसला घेता माझा, निरोप कसला घेता माझा, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. जानकी नाथा
जेथे राघव तेथे सीता। सीतेच्या या निश्चयापुढे प्रभू रामचंद्र काही बोलू शकले नाहीत। प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीता तिघेही वनवासाला निघाले। तिघांनी राजवेश टाकून वल्कल धारण केली। सुमंत मंत्री तिघांसह रथावर चढला आणि रथ चालू लागला। रथापाठोपाठ सारी अयोध्या नगरी चालू लागली। चालता चालता ते दुःखी प्रजाजन मंत्री सुमंताला विनंती करू लागले, राम चालले तो तर सत्पथ, थांब सुमंता थांब विरे रथ, थांब सुमंता थांब विरे रथ। राम चालले तो तर सत्पथ, थांब सुमंता थांब विरे रथ, थांब सुमंता थांब विरे अकल्पित, आज अकल्पित, आज अकल्पित, थांब सुमंता थांब विरे रथ, थांब सुमंता थांब विरे रथ, थांब सुमंता थांब विरे लोपता, चौदा वर्षे रात्रच आता, उरेल नगरी काही मूर्छित, काही मूर्छित, काही मूर्छित, थांब सुमंता थांब विरे रथ, थांब सुमंता थांब विरे रथ, थांब सुमंता थांब विरे रथ, थांब विरे रथ, थांब विरे रथ। ये अश्रू पटडोळ्यावर, ये अश्रूंचा पटडोळ्यावर, कोठे रथ तो कोठे रघुवर, गळ्यात रुतली वाणी कंपित, वाणी कंपित, वाणी कंपित, थांब सुमंता थांब विरे रथ, थांब सुमंता थांब विरे रथ, थांब सुमंता थांब विरे नगरजनांची आर्त प्रार्थना श्रीरामांचा रथ अडवू शकली नाहीच। जानकी, लक्ष्मण आणि श्रीराम
अयोध्येच्या सीमेबाहेर आले. तिघांनीही अयोध्येला अभिवादन केलं आणि सर्व नागरिकांना निरोप दिला. तिघेही गंगातीरावर आले. गंगातीरावर निषादाधिपतींनी गुहाने नौका सिद्ध केली होतीच. प्रभू रामचंद्र, सीता आणि लक्ष्मण नौकेत चढले. नावाडी वल्लवू लागले, लाटा आदळू लागल्या आणि गुहासह त्याचे नावाडी गाऊ लागले. श्रीरामांचे नाम गातया, श्रीरामाला पार करू, नकोस नौके परत फिरू ग, नकोस नौके ऊर भरू, नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू, श्रीरामांचे नाम गातया, श्रीरामाला पार करू. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू, नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू, श्रीरामांचे नाम गातया, श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दशरथी, जय गंगे जय जय राम. देवाची कुलकी रे माथ्यावरचा खळबुमी, ही दैवाची कुलकी रे माथ्यावरचा खळबुमी. भाग्य हा पुरे अपुऱ्या हाते, अपुऱ्या पासून दूर करू, अपुऱ्या पासून दूर करू, श्रीरामाचे नाम गातया, श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दशरथी, जय गंगे जय जय राम. कर्तव्याची धरुणी कास, राम स्वीकरी हा वनवास. कर्तव्याची धरुणी कास, राम स्वीकरी हा वनवास. दासच त्याचे आपण का, मग कर्तव्यासी परत सरू, का कर्तव्यासी परत सरू, श्रीरामाचे नाम गातया, श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दशरथी, जय गंगे जय जय राम. अतिथि असो वा असो तराम, पैल दाविणे अपुले काम, पैल दाविणे अपुले काम, पैल दाविणे अपुले काम. अतिथि असो वा असो तराम, पैल दाविणे अपुले काम. भले पुरे ते राम जाणता, भले पुरे ते राम जाणता, आपण अपुले काम करू, आपण अपुले काम करू, श्रीरामाचे नाम गातया, श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दशरथी, जय गंगे जय जय राम. गंगा पावन राम, श्रीरामाचे पावन नाम. पावन गंगा पावन राम, श्रीरामाचे पावन नाम. विदोषनाशी प्रवास हा, प्रभुनाविक आम्ही नित्य स्मरू, प्रभुनाविक आम्ही नित्य स्मरू, श्रीरामाचे नाम गातया, श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दशरथी, जय गंगे जय जय राम. जय भागीरथी, जय जय राम दशरथी, जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दशरथी, जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दशरथी.
नावाड्यांनी तिघांनाही गंगा पार नेले. तिघांनी गोहाला आदराने निरोप दिला आणि मार्गस्थ झाले. इकडे रामवियोगामुळे भकास झालेल्या अयोध्या नगरीत सुमंताने खालच्या मानेने प्रवेश केला. सुमंत अयोध्येत परत आला हे कळताच अश्रू भरल्या डोळ्यांनी आणि कापऱ्या शब्दांनी दशरथ राजाने सुमंताला विचारलं, सुमंता सुमंता माझा राम काय रे म्हणाला जाताना, सांग ना माझा राम काय रे म्हणाला जाताना. साश्रू नयनानी आणि दाटलेल्या कंठाने सुमंत सांगू लागला, शेवटी करिता नम्र प्रणाम, बोलले इतुके मज श्रीराम, बोलले इतुके मज श्रीराम. शेवटी करिता नम्र प्रणाम, शेवटी करिता नम्र प्रणाम, बोलले इतुके मज श्रीराम, बोलले इतुके मज श्रीराम. अयोध्येस तू परत सुमंता, कुशल रामुचे कथुनीताता, पदवंदन करी माझ्या करिता, पदवंदन करी माझ्या करिता, तात चरण ते वंदनीय रे, शततीर्थांचे धाम, बोल रे इतुके मज श्रीराम, बोल रे इतुके मज श्रीराम. राजधर्म तू आठव खाई, अभिषिक्ता दे गुण वय नाही, दे भरतासी मान प्रत्यही, दे भरतासी मान प्रत्यही, पढ़व सुमंता विनयाने हे, सांगुन माझे नाम, बोल रे इतुके मज श्रीराम, बोल रे इतुके मज श्रीराम. काय सांगणे तुझ धीमंता, काय सांगणे तुझ धीमंता, उदार धी तू सर्व जाणता, पुत्र वियोगिनी माझी माता, पुत्र वियोगिनी माझी माता, तुझ्या वर्तने तिला भासवी, भरत तोच श्रीराम, बोलले इतुके मज श्रीराम, बोलले इतुके मज श्रीराम. बोलत बोलत ते कही वरले, कमल नयनी त्या आसू भरले, आसू भरले, करुण दृश्यते अजून न सरले, अजून न सरले,
अजून न सरले गंगा तीरी सौमित्री सह उभे जानकी राम उभे जानकी राम। हे सर्व ऐकून दशरथांची अवस्था अत्यंत करुणास्पद झाली। त्यांचे डोळे निथळू लागले। ते स्वतःवरच अत्यंत चिडले आणि भ्रमातच बोलू लागले। ताटला चोही कडे अंधार देऊ न शकतो क्षीण देह हा प्राणासी आधार दाटला चोही कडे अंधार। दशरथाचा तोल जाऊन जमिनीवर कोसळला आणि एकाएकी त्यांचे प्राण जातात। नंदीग्रामी असलेल्या भरताला आणण्यासाठी दूत पाठवले गेले। भरत अयोध्येत येताच प्रासादामध्ये त्याची कैकेयीशी भेट होते। कैकेयी झालेला सगळा प्रकार भरताला सांगते आणि राज्य स्वीकार करण्याची आज्ञा करते। कैकेयीचं ते निस्वार्थीपणाचं भाषण ऐकून भरताला संताप अनावर होतो आणि तो कैकेयीस म्हणतो, माता न तू वैरिणी, माता न तू वैरिणी, माता न तू वैरिणी, माता न तू वैरिणी, माता न तू बहिरिणी, माता न तू बहिरिणी, माता न तू बहिरिणी, अश्वपतीची नभेस कन्या नभेस माझी माय, धर्मात्म्याच्या पौषी कृत्य निपजे नांदे काय, वधनाथाचा करील मूढे, वधनाथाचा करील मूढे, पतिव्रता का कुणी, माता न तू बहिरिणी, माता न तू बहिरिणी, माता न तू बहिरिणी। वनात भ्राता धाडी देस तू स्वर्गी धाडी देता, श्रीरामा ते बलकल देता कान छळले हात, वनात भ्राता धाडी देस तू स्वर्गी धाडी देता, श्रीरामा ते बलकल देता कान छळले हात, उभी नराही पळभर येथे, उभी नराही पळभर येथे, काळे कर जा बनी, माता न तू बहिरिणी, माता न तू बहिरिणी, माता न तू बहिरिणी। तुला पाहता तृषार्थ होते या खडगाची धार, श्रीरामाची माय परी तू कसा करू मी पार, तुला पाहता तृषार्थ होते या खडगाची धार, श्रीरामाची माय परी तू कसा करू मी पार, कुपुत्र म्हणतील मला कई कई, कुपुत्र म्हणतील मला कई कई, माता दोघी जणी, माता न तू बहिरिणी, माता न तू बहिरिणी, माता न तू बहिरिणी। असेल तेथे श्रीरामाचा मुकुट अर्पिणे त्यास, हाच एकला ध्यास येथून हीच एक देहास, असेल तेथे श्रीरामाचा मुकुट अर्पिणे त्यास, हाच एकला ध्यास येथून हीच एक देहास, काळ रात्र सी रहा इथे तू, काळ रात्र सी रहा इथे तू, आक्रंदत विजनी, माता न तू बहिरिणी, माता न तू बहिरिणी, माता न तू बहिरिणी। रसिको, 10 मिनिटांचं मध्यंतर आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी।